आयोजित करीत असतो जेणेकरून मुलींना अजून सक्षम करता येईल. आज स्त्री सक्षम असली तरीही आज अनेक क्षेत्रात तिने आपला ठसा उमटवला असला तरीही तिला आजही अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री ही सुरक्षित असणे हीच आजच्या काळाची गरज आहे. मैत्रिणींनो, नवरात्राच्या या पर्वावर स्त्री शक्तीला माझा सलाम आहे. विविध पातळीवर उंची उंच झेप घेणाऱ्या सखींना, शेतात राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या कष्टकरी भगिनींना मानाचा मुजरा. आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत या नवरात्राच्या काळात व्याख्यान देण्यासाठी सारिका डफरे मॅडम उपस्थित आहे. मी त्यांचा थोडक्यात आपणास परिचय करून देते. सारिका डफरे मॅडम या शिक्षणाधिकारी राष्ट्रीय समिक शिक्षा विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार प्रादेशिक संचालनालय इथे कार्यरत आहे. तसेच एवढंच नव्हे तर त्या प्रादेशिक प्रभारी संचालक, कामगार शिक्षण मंडळ, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार हा सुद्धा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे आहे. मुंबई कार्यालयातून आपण सुरुवात केली. तसेच प्रादेशिक संचालनालय नागपूर व पुणे, तसेच उपप्रादेशिक संचालनालय जळगाव येथे आपण कार्य केलेले आहे. मुख्य कार्य संघटित आणि असंघटित व ग्रामीण कामगारांसाठी कामगार शिक्षण कार्यक्रम राबविणे, त्यामध्ये आतापर्यंत साधारण 1100 कार्यक्रम आयोजित करून साधारण 40,000 कामगारांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ आपल्यामुळे मिळाला आहे. यातील 80% कामगार हे अनुसूचित जाती जमातीचे असून खेडोपाडी रस्त्यावर जाऊन त्यांना आरोग्य व शिक्षण कायदे याच्याविषयीची माहिती आपण पुरविलेली आहे. या नोकरीच्या निमित्ताने एक समाज कार्यकर्ता म्हणून ग्रामीण व असंघटित कामगारांना जागृत करण्याची व एक तज्ञ परीक्षक म्हणून औद्योगिक कामगारांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी आपली आहे. अर्थातच ते आपण करत आहात. ज्या समाजात आपण राहतो त्यांचं आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवून आपल्या व्यस्त कामातून आपण सामाजिक कार्य करत आहात ही अतिशय आनंदाची बाब आहे. मी आपले आपल्या महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शरयू तायवाडे मॅडम यांचं सुद्धा मी संयोजक या नात्याने स्वागत करते. आणि नारी तू नारायणी, नारी तू सबला, तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुझला. मी पुनश्च आपलं डफरे मॅडम आपलं स्वागत करते आणि आपणास वंदन करून व्याख्यानासाठी आमंत्रित करते. सारिका डफरे मॅडम. धन्यवाद वर्षा मॅडम. आपलं या कॉलेजला, तायवाडे कॉलेज बहादुलाच्या प्राचार्य डॉक्टर शरयू तायवाडे मॅडम, आपण स्वतः वुमेन सेल कमिटीच्या कन्व्हिनर, तसेच डॉक्टर प्रेरणा थोरात मॅडम व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींनो, तुम्हाला माझा पण नमस्कार. आणि या घटस्थापनेच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. मला फार साहित्यिक आणि पॉएटिक बोलता येत नाही पहिली गोष्ट, कारण मी मॅडमांनी परिचय करून दिल्याप्रमाणे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी स्वतःला कधी अधिकारी समजलं नाही, एक सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेतूनच मी सगळं कार्य केलेलं आहे. त्यामुळे पुढचे 30 मिनिटं जे काही मी बोलणार आहे ते फार प्रॅक्टिकल, फार अनुभवातून बोलणार आहे. कुठेही त्याला पुराणाचे वांगे त्याच्यात येणार नाही याची काळजी घेईल. तरीही, कारण हा जो वेबिनारचा कार्यक्रम जो असतो तो वन साइडेड असतो, तरीही कुणाला जर बोर होत असेल किंवा काही कंटाळा आला असेल तर कृपया अगदी मेसेज बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला आणखी त्याच्यामध्ये बदल करायला सोपं होईल. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळणार आहोत. आजचा विषय मॅडमांनी सांगितला मला की स्त्री शक्तीचं जागर. खर तर मला या प्रसंगी एक जोक सांगितलं, कारण आपण सगळे. हा बोला मॅडम. वैद्य मॅडम जॉईन करू नका, मुलं जॉईन करू नका, 100% वर नाही येत आहे, त्यामुळे मॅडम जॉईन करू शकत नाहीये. ओके ओके, हो आज जॉईन करू नका. ओके. तर हा, आज मला एक जोक आठवला, म्हणजे जोक आता अर्थातच आपले जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीचा आहे.
आणि या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये काल परवा जेव्हा तो जोक वाचला, जोक असा होता की घटस्फोट या शब्दाला इंग्लिश मध्ये जर डिवोर्स म्हणत असेल तर मॅरेज या शब्दासाठी घटस्थापना चालेल का. आणि मला खरंच त्यावेळेस त्या शब्दाचं म्हणजे तो जरी एक जोक होता तरी घटस्थापना आणि लग्न जे रिलेट केलं त्याचं कुठेतरी एक साधर्म्य म्हणा किंवा एक त्याची कुठेतरी जुळवणूक म्हणा बरोबर वाटली होती. आता हा जो घटस्थापना शब्द आहे हा आपण पाहतो की 9 दिवस आपण 9 वेगवेगळ्या देवीच्या रूपांची आपण पूजा करतो किंवा 9 वेगवेगळ्या देवीच्या रूपाला आपण पूजतो. ऍक्च्युली आपण बघितलं आहे की जे बेसिक देवीचं रूप आहे दुर्गा रूप आपण तिला पाराशी महिषासूर आडवा झालेला बघतो म्हणजे राक्षस आडवा झालेला बघतो आणि त्याच्यावर पाय ठेवून तिच्या 8ही हातामध्ये वेगवेगळे शस्त्र आहे. आता मला एक प्रश्न लहानपणी पडलेला होता की देवीला पण शस्त्र हाती घ्यावे लागतात किंवा देवी जर देव म्हणतो तर देवाच्या हाती शस्त्र कसे. तर हाच प्रश्न साधारण जे विज्ञान आणि अवेअर आहेत त्यांना पण जाणवत असेल. तर हे जे शस्त्र आणि देवीला दाखवलेले 8 हात हीच खरी शक्तीचा परिचय आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला सांगितलं यत्र नार्यस्तु पूजन्ते रम्यन्ते तत्र देवता. ज्या संस्कृतीमध्ये ज्या समाजामध्ये नारीची पूजा केली जाते ते त्या समाजामध्ये त्या घटकामध्ये देवता वास करते. पण मला खरंच सांगा की जर असं असतं तर आज आपण बघितलं आता 8-15 दिवसापूर्वीच आपण आपल्या भारतामध्ये झालेली घटना आहे बलात्कार आणि त्यानंतरचा तिचा खून किंवा जे काही तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाले ते किंवा निर्भया हत्याकांड असेल मग अशी वेळ आपल्यावर काय यावी. जर आपल्याला संस्कृतीने इतके छान माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या देवी देवतांची इथे पूजा केली जाते किंवा वेगवेगळ्या रूपातून स्त्रीला इथं पूजलं जातं तर मग आपल्याला आपल्या भारतामध्ये स्त्रियांवर अशी वेळ का यावी. आता मी जेव्हा ग्रामीण भागात जाते तेव्हा तर मला आणखीन वाईट वाटतं की त्या स्त्रीला त्या बाईला हे पण माहित नसतं की त्याचे अधिकार काय कर्तव्य काय. शहरात मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार आपण बघतो तर ह्या वेळेस असं खऱ्या अर्थाने वाटतं की आपल्याला आपल्यातल्या स्त्री शक्तीचा जागर व्हायला काय. मग स्त्री शक्ती म्हणजे काय, स्त्री शक्ती कशाला म्हणू किंवा स्त्री शक्ती खऱ्या अर्थाने काय आहे तर हे आपल्याला स्वतःला पहिले समजून घेतलं पाहिजे. कस्तुरी मृगाला सगळेजण नाव माहिती आहे. कस्तुरी मृग म्हणजे काय की त्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते आणि तिचा वास पूर्ण चौफेर पसरत असतो आणि शिकारी तिला पकडायसाठी प्रयत्न करत असतात. कशासाठी, कारण ती जी कस्तुरी असते ती खूप मौल्यवान असते, ती खूप महाग असते. पण मात्र आपल्या स्त्रियांचं जीवन सुद्धा असं असते. आपण कस्तुरी मृगच कस्तुरी मृग आहे, आपल्याजवळ सगळ्या शक्ती आहे. अष्टभुजा म्हटलेलं आहे ते काही खोटं नाही आहे. एका वेळेस इकडे गॅसवर दूध तापत असतं, तिकडे पोळ्या चालू असतात, फोन आला तर फोनही घेत असतो, मुलाने काही विचारलं तर ते पण आपण उत्तर देऊन टाकतो. खऱ्या अर्थाने मल्टीटास्किंगची जी कस्तुरी आहे ती आपल्यामध्ये आहे. पण हे असं असतानाही आपल्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे, आपल्या स्त्रियांकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो कुठंतरी पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये भिनलेला आहे. आणि म्हणूनच गेली 20 वर्ष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल, भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, वेगवेगळ्या योजना उपयोगात आणून वेगवेगळ्या योजना डिक्लेअर करून महिला सबलीकरणाचं कारण कार्य करत आहे. महिला सबलीकरण हेच स्त्री शक्तीचं तंत्र किंवा तिला स्वतःला जागृत करणं आहे. आता हे जे जागृती आहे ही कोणीही कोणाची करू शकत नाही. प्रत्येक स्त्रीनं स्वतःसाठी याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. एक हे प्रयत्न करत असताना मला नेहमी वेगवेगळ्या स्त्रिया माझ्या डोळ्यासमोर, शहरातली स्त्री असेल, सेमी अर्बन भागातील स्त्री असेल किंवा गावातली स्त्री असतील, आदिवासी तांडे वस्त्यांवरची स्त्रिया असतील, ह्या प्रत्येक स्त्रीसाठी हा जो स्वतःचा शोधण्याचा किंवा स्वतःला अभ्यास जो टप्पा असेल तो वेगवेगळा आहे. मी काही ठिकाणी असं म्हणेल की महिला सक्षम इतक्या सक्षम आहेत त्या की त्यांना असं वाटतं की आता पुरुषांना त्रास दिला पाहिजे, है ना. कारण त्यांचं एकच असतं की यांची जिरवायची किंवा पुरुषांना त्रास झाला पाहिजे. पण हे प्रमाण किती आहे तर साधारण 4-5%.
पण एकूण जे मॅक्झिमम जे रेशो आहे, मॅक्झिमम जे प्रमाण आहे, जास्तीत जास्त जे प्रमाण आहे, ते महिलांवरच्या अन्याय आणि अत्याचारात. आता हे अन्याय आणि अत्याचार का होतात, दोन तीन गोष्टी इथे आपण बघणार आहोत. सक्षमीकरण बघूच, पण त्याच्या आधी महिलांवर अन्याय अत्याचार का होतात. काल परवा एक व्हिडिओ पाहिला मी की मुली चांगले कपडे घालत नाही म्हणून मुलींवर अन्याय होत. आता मला सांगा, 5 महिन्याची मुलगी, 1 वर्षाची मुलगी, हिच्यावर अन्याय होताना तोच नियम लागू पडतो का? नाही. मुळात आपल्याकडे जी पुरुष प्रधान संस्कृती आहे, 7 च्या आत घरात असं आपण मुलींना जेव्हा सांगतो तेव्हा मुलांना आपण हे सांगतो का, तू पण 7 च्या आत घरात पण. तर ह्या सगळ्यात पहिला टप्पा आहे की जिथं जेंडर, ज्याला आपण म्हणू की लिंगभेद जो आहे, हा लिंगभेद मुळात या सगळ्या गोष्टीला कारण. स्त्री आणि पुरुष दोघांनाही पोटामध्ये ठेवण्याची क्रिया एकच आहे. 9 महिने आई बाळ सांभाळते, तिला माहित नसतं की मुलगा आहे की मुलगी आहे. पण जो प्रसूतीचा पिरियड असेल, त्या कळा असेल, वेदना असेल, दोघांसाठी एक आहे. पण ती जेव्हा पोटाच्या बाहेर येते तेव्हा त्याच्यामध्ये फार फरक झालेला असतो. आणि हा जो फरक आहे, हा फरक पुरुषाला सुपरिटी कॉम्प्लेक्स देतो आणि स्त्रियांना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स देतो. आणि इथून खरी आपली शोषणाची सुरुवात होते. आता मी म्हणजे काही लोकांना असं वाटत असेल, मॅडम फेमिनिस्ट आहे का, इक्वालिटीवर बोलणार आहे का? अजिबात नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुष हे समाजरूपी पक्षाचे दोन पंख आहे. जोपर्यंत हे दोन्ही पंख सारख्या वजनाचे राहणार नाही तोपर्यंत हा समाजरूपी पक्षी भरारी घेऊ शकत. म्हणजे तुमच्या घरात मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा दोघे असेल, तर तो एक ह्युमन बिईंग आहे, तो एक मानव आहे. या दृष्टीनं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मग त्या दृष्टीनं जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी, ज्या बेसिक गोष्टी आपल्याला द्यायला पाहिजे, त्या आपल्याला मिळत राहतात. आणि ह्या बेसिक गोष्टी जेव्हा लहानपणापासून मिळतात तेव्हा आपण आपल्याला स्वतःला कंटेंट वाईज रिच करतो, स्वतःला एक कॉन्फिडंट आत्मविश्वासी अनुभव करतो. मग त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट आवर्जून करावी, म्हणजे घरातून व्हायला पाहिजे, समाजातून व्हायला पाहिजे. माझ्या समोर ज्या मुली आहेत त्या उद्याच्या भावी गृहिणी आहेत, भावी माता आहेत. म्हणून मला हा मुद्दा आवर्जून सांगावा असं वाटतो की आपल्या घरामध्ये आपण जेव्हा बाळ, दोन्ही बाळ असतील, तर त्याच्यामध्ये जो बेसिक डिफरन्स आहे लिंगाचा, त्याच्यावर खूप जास्त फोकस करू नये. दोघांनाही आत्मविश्वासी होणं, दोघांनीही आपलं शिक्षण घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे जर आपण करू शकलो तर आपल्यातला पहिला जो एक इनसिक्युरिटी फिलिंग आहे, याच्यामधला ताण जो आहे तो कमी होतो. आता हे झालं आपल्या लहान मुलांच्या संदर्भात. पण आता आपण मोठं झालो, आज आपण बाहेर फिरताना बघतो की आपण सुरक्षित नाहीये. आपण बाहेर फिरत असताना असं लक्षात येतं की आता बरेचसे गुन्हे असे दाखल होत आहे की व्हिडिओ काढले वेगवेगळ्या प्रकारचे, ब्लॅकमेल करताय, फोनवर ब्लॅकमेल करताय, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या विषय संबंधांमध्ये अनेक सारे ब्लॅकमेलिंग सुरू आहे, व्हॉट्सअपचे ब्लॅकमेलिंग सुरू आहे. आपण या इनडायरेक्ट याच्यामध्ये सुद्धा सिक्युअर नाही. मग या अशा वेळेस आपण एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून आपल्यातली कुठली शक्ती जागवायला पाहिजे? तर सगळ्यात पहिले आपण आपल्याला जे काही त्रास होतो तो त्रास आहे हे मानलं पाहिजे. मुळात मुलींना लहानपणापासून सहन शक्ती शिकवली जाते. आणि मी काल परवा एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये सांगितलं की अष्टगुणांमधला एक गुण हे सहनशक्ती. मान्य मला सहन केलं पाहिजे, सामंजस्य असायला पाहिजे, त्याला एक मर्यादा असायला पाहिजे. तो किती लेवलवर आपण सहन करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आणि मुळात आपण सहन का करायचं हे पण त्याच्यामध्ये जर काही लॉजिक्स असेल की नाही आपल्याला आपलं कुटुंब वाचवायचंय, माझ्या सहन करण्यानं बिलकुल व्यवस्थित होणार आहे, माझ्याकडे चांगलं काहीतरी फायदा होणार आहे, देन इट इज ओके. पण विनाकारण जर तुम्ही कुठल्या तुमच्या गोष्टीला जर बळी पडून सहन करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या. जसं लहान मुलांचं उदाहरण आपण नेहमी बघतो की लहान मुलगा जेव्हा चॉकलेट मागतो पहिल्यांदा तेव्हा त्याला आई नाही म्हणते, मग तो रडतो, मग त्याला चॉकलेट देते. आणि त्याला हे दुसऱ्यांदा कळून जातं की रडलं की आई चॉकलेट देते, मग तो रडूनच मागतो, मग परत आई नाही म्हणते, मग तो खाली लोळतो. हे टप्प्याटप्प्यानं मेंदूला मेसेज जात आहे त्याच्या की मी हट्ट केला की माझा आई पुरवणार आहे. आणि असाच काहीसा अनुभव आपल्याला स्त्री पुरुष संबंधांमध्ये किंवा हे बाहेर जे काही रिलेशनशिप मध्ये आहे त्याच्यासाठी येतो. त्यामुळे आपण समोरच्याला किती बळी पडतोय हे आपण ठरवायला पाहिजे. आपण कुठल्या मर्यादेपर्यंत त्याच्यासोबत बळी व्हायचं आहे
हे आपल्याला ठरवायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा आपण तो व्यक्त सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे जे आता तुम्ही विमेन सेल कमिटीच्या मॅडम आपल्या वर्षा मॅडम कन्व्हिनर आहे, म्हणजे तुमच्याकडे विमेन सेल कमिटी आहे. आम्ही विशाखा गाईडलाईन्स मध्ये नेहमी सांगतो की प्रत्येक वर्कप्लेसला प्रत्येक शाळा कॉलेजेस मध्ये या कमिटीज असायला पाहिजे. तर ओपनली आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो पाहिजे, आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकलो. म्हणजे मुळात माझ्यावर अन्याय झाला हा मी शब्दातून मांडू शकली पाहिजे. बरेचदा स्त्री, आता माझ्याकडे काही कामवाल्या मी बघितल्या, मी ग्रामीण भागामध्ये जाते, स्त्रिया खूप मार खातात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही कार्यक्रमात बघतो त्यांना डोळा सुजलेला, पाठ सुजलेला, मग त्यांना विचारलं काय झालं, तर नवऱ्याने मार. मग चल बरं पोलीस स्टेशन मध्ये आपण कंप्लेंट करू. नको मॅडम, त्याचं फार प्रेम आहे माझ्यावर. मग त्याचं प्रेम आहे तुझं नाही आहे का, मग तू पण हातात गाडी घेणं ठोक ना त्याला एकदा, चालेल का तसं? नाही. मुळात तिने हे ऍक्सेप्ट केलेलं आहे की हे जे चाललेलं आहे ओके आहे, ठीक आहे, ओके असेल किंवा असायला पाहिजे. पण जेव्हा आपण त्याचा बळी ठरतो तेव्हा ते ओके ठरत. जरी गव्हर्नमेंटने खूप सारे लॉज काढले असेल, आता मी एक स्पेसिफिक कायद्याविषयी बोलते, हिंदू जो हुंडा विरोधी कायदा आहे त्या 498 कलमा अंतर्गत आपण बघतो की खूप साऱ्या केसेस रजिस्टर होतात. पण केव्हा होतात? जेव्हा ती स्त्री मरून जाते, तिच्या सासरचे लोकांविरुद्ध बाहेरचे लोक गुन्हा ठोकतात. मला सांगा एकदा जीव गेल्यानंतर काय राहिलाय? म्हणून मुळात माझ्यावर अन्याय होतोय, मला त्रास होतोय याची जाणीव मला व्हायला हवी. आणि ही जाणीव जर तुम्हाला होत असेल तर निश्चितपणे तुम्ही स्वतःविषयी खूप जागरूक आहात. आणि ही पहिली शक्ती आहे स्वतःविषयी जागरूक असणे. तुम्हाला जर असं जाणवत असेल की नाही मला काही त्रास नाही, आय एम ओके, इट्स ओके, मग जर तुम्हाला होणारा अन्याय बाजूच्याला दिसून राहिलाय आणि तुम्हाला जर तो दिसत नसेल तर निश्चितपणे तुम्हाला पहिली शक्ती जागवायची ती म्हणजे जागरूकते. आणि ही जर जागरूकतेची शक्ती तुमच्यामध्ये आली तर तुम्ही अगदी डोळे उघडे ठेवून काय होतं याची जाण ठेवू शकता आणि त्याच्या विरुद्ध किंवा त्याला सामना करण्यासाठी पुढचे पाऊल घेऊ शकता. तर ही सेल्फ अवेअरनेस याला म्हणतो आपण. हे सेल्फ अवेअरनेस आपल्यामध्ये असायला पाहिजे. ही स्त्रीमधली पहिली शक्ती आहे असं मला वाटतं. मला कोणी रागवलं, मला कोणी ओरडत आहे, माझा कोणीतरी गैरफायदा घेत आहे, माझा कोणीतरी दुरुपयोग करत आहे, ही स्वतःला जाणीव करून देणं ही पहिली शक्ती आपण आपल्यामध्ये जागृत केली पाहिजे. दुसरा येतो महत्वाचा मुद्दा की मानसिक गुलामगिरी. आता दुसरी शक्ती आहे ही आपली मानसिक गुलामगिरी दूर करण्याची. आता मानसिक गुलामगिरी म्हणजे काय? तर नेमकं काय होतं की आपण बघतो कुटुंबामध्ये, आता तुमच्यापैकी काही स्त्रिया लग्न झालेल्या असेल, काही मुली नसेल झाल्या, पण एक साधारण बघितलंय मी की मला आनंद केव्हा होतो? माझ्या नवऱ्याने माझं कौतुक केलं, माझ्या सासूंनी माझं कौतुक केलं, माझ्या बॉयफ्रेंडनी माझं कौतुक केलं, असं ते झालं की मला आनंद होतो. आणि मी नवीन ड्रेस घातलाय, मला कोणी नोटीस केलं नाही, मला तो कोणी छानच म्हटलं नाही, मला तो कोणी काही त्याच्याविषयी कॉम्प्लिमेंट दिले नाही, मला दुःख होत. हे जे आपल्या आनंदाचे आणि दुःखाचे जे कंट्रोल्स आहे ते जेव्हा आपण बाहेर देतो, त्याचे बटन्स जेव्हा आपण बाहेर देतो, बघा घरात लाईट ऑन ऑफ करायचा एकच बटन असतो, परंतु मात्र जेव्हा आपल्या आनंदाचे आणि दुःखाचे बटन बाहेर असतात तेव्हा खूप सारे बटन तयार होऊन जातात. मग ते कधी बॉयफ्रेंड असेल, कधी सासरची मंडळी असेल, कधी माहेरची मंडळी असेल, कधी नातेवाईक असेल, देर आर व्हेरिएशन्स ऑफ बटन. आणि आपल्याला जर असे बटन लोकांच्या हातात आपण देऊन टाकले तर निश्चितपणे आपण मानसिक गुलामगिरी करतो. आणि ही गुलामगिरी तुम्हाला कधीही स्वतःला मोठं होऊ देत नाही. तुला पुढे पुढे काय करायचंय काय माहित, आई बाबा करतील ते. तुला पुढे काय शिकायचंय माहित नाही, मी ठरवलं नाही अजून, है ना. आणि कुठलंही आता एखाद्या मुलीला म्हटलं तू छान गाते, गाणं म्हण बरं, ती म्हणते नको बाई लोक काय म्हणतील मला. ही जी आहे, आता मी त्याला वर्ड मध्ये मानसिक गुलामगिरी म्हणते, पण हे कुठतरी आपण कशाला तरी घाबरतो, कशाला तरी कुठतरी बाहेरच्या आउटर जे फोर्सेस आहे याला कुठतरी दबतो. आणि ह्या आउटर फोर्सेसला दबणं म्हणजे आपली मानसिक गुलामगिरी. तर तुम्हाला इथं दुसरी शक्ती जागृत करायची आहे, स्वतःला याच्यातून मुक्त करायचे. आणि स्वतःला मुक्त केलं तर तुम्ही बघाल की एक वेगळा आनंद, म्हणजे मी अशीच का आनंदी राहत नाही, मी माझीच का आनंदी होणार नाही, मी सतत आनंदी राहील, मी सतत हॅपी राहील, मी सतत अगदी स्वतःला मोटिवेटेड ठेवेल, हे स्वतःला सांगणं ही दुसरी शक्ती. नंतर आपण येऊ तिसऱ्या शक्तीकडे. तिसरी शक्ती जी आहे ती तिसरी शक्ती आपल्यामध्ये जी जाणीवपणे जागृत करायची आहे
की आपल्याला स्वतःला आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. मी बरेचदा असं बघते की आपण सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतो आणि धन्वंतरी नावाची आरोग्याची देवता पण आहे, आपण धन्वंतरी पूजा करतो. ही आरोग्यदायी जी घटलक्ष्मी असेल किंवा धन्वंतरी असेल हिची आपण रोज पूजा करायला पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. स्वतःकडे म्हणजे आता काल माझ्या एका मैत्रिणीचं उदाहरण याच्यासाठी देते की कसं जागृत. मैत्रीण माझी शाळेमध्ये टीचर आहे, तिची आई 6 महिन्यापूर्वी वारली आणि काल ती खूप रडून म्हणजे रडत होती रात्री कशासाठी, तिचं बीपी 6 दिवसापासून वाढलेलं होतं. जेव्हा आई वारली तेव्हाही तिला सांगितलं, म्हटलं हा ट्रॉमा असतो, थोडस बाहेर निघायला पाहिजे, तू व्यायाम कर, बाहेर फिर, थोडे काही छोटे छोटे एक्सरसाइजेस कर. मला वेळच नसतो उतरत. मला सांगा आपण आता तिला बीपीचा त्रास आहे, आता रक्त पातळ व्हायची औषधं आहेत, इंजिओग्राफी, कार्डिओग्राफी, अनेक वेगवेगळे किती पैसे जाणार आहे त्याच्यात, किती वेळ जाणार आहे. आणि हा जर 5-10 मिनिटाचा वेळ जर आपण रोज आपल्यासाठी काढला तर निश्चितपणे आपण आपल्या आरोग्याची खूप छान काळजी घेऊ शकतो. आणि असं म्हणतात ना, वेन हेल्थ इज गॉन एव्हरीथिंग इज लॉस आहे ना, म्हणून ही जी आपली हेल्थ आहे ही वेल्थ आहे, आपली संपत्ती आहे. आणि देवाने आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे याची किंमतच नाही, पण जर करतो म्हटलं तरी कितीतरी कोटी रुपयाच्या वर त्याची किंमत. साधारण गुडघे बदलायचं म्हटलं तरी 2 लाख रुपये एका गुडघ्याला लागतात, एक दात बदलायचा म्हटला तरी 8-10 हजार रुपये लागतात. याच्यावरून जर आपण पूर्ण अवयवाची किंमत काढली तर कितीतरी कोटी रुपये होईल. आणि हे कोटी रुपयाचं मशीन आपल्याला फुकट मिळालेलं आहे, फ्री ऑफ कॉस्ट मिळालेलं आहे. आणि आपण त्याची काय काळजी घेतो, फक्त सकाळी चेहरा धुतो, छान मेकअप करतो, त्याच्यावर चांगले कपडे घालतो, चांगले आय ग्लासेस, चांगला हेअर कट, संपलं. बट इट इज आउटर फिनिशिंग. हे आउटर फिनिशिंग सफिशियंट नाही मैत्रिणींनो. आपल्याला आपली हेल्थ चांगली असणं ही सुद्धा एक शक्ती आहे. आणि तुमची जर हेल्थ चांगली असेल तर तुम्ही निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीशी सामना करू शकता. आणि ही हेल्थ चांगली करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सकाळचा 15-20 मिनिटाचा वेळ स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. छोटे छोटे एक्सरसाइजेस, छोटे छोटे मेडिटेशन, चांगले स्वतःचे ब्रीदिंग एक्सरसाइजेस आपण जर केलं, आपण दिवसभर अगदी फिट राहू शकतो आणि एनर्जेटिक राहू शकतो. आता मी ज्या पदाचा कार्यभार सांभाळते, आम्हाला रोज वेगवेगळे स्ट्रेस असतात, पण फक्त सकाळी 15 मिनिटं एक्सरसाइज मुळे दिवसभराच्या 9-10 तास सातत्याने मी काम करू शकते. आणि हे एक्सरसाइज हे करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणे म्हणजेच आपल्याला स्वतःला जागृत करणे आरोग्याच्या विषयी. हे आरोग्यदायी असणं, धन्वंतरीची शक्ती स्वतःमध्ये आणणं म्हणजे एका आनंदी कुटुंबाची सुद्धा सुरुवात असते. आपल्याकडे आणखी एक याच्यामध्ये पण मेल फिमेल डिस्क्रिमिनेशन आहे. घरामध्ये जर मुलगी असेल आणि तिने जर व्यायाम करायचा म्हटला तर आई काय म्हणते, तुला काय करायचा व्यायाम करू, आहे ना, चल माझ्यासोबत भांडी घासू लाग, चल मला काम करू लाग. पण मी माझ्या मुलीला कायम सांगते की नाही, सकाळचा 1/2 तास तू पण व्यायाम कर, मी पण व्यायाम कर. त्याने पुढच्या आयुष्याची पायाभरणी होते. तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, तुम्ही कितीही नॉलेजेबल असा, तुम्ही कितीही हुशार असा, पण जर तुमचं आरोग्य तुमच्या सोबत नसेल तर मात्र तुम्हाला त्या आरोग्याने चांगलं नसण्यामुळे अनेक संकटांना सामना करावा लागतो. नंतर आपल्याला एक आणखी शक्ती असायला पाहिजे, आपल्या जो प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स असायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जर एखादी समस्या आली, एखादी काही अडचण आली, तुमच्याजवळ ते कौशल्य असायला पाहिजे, तुमच्याजवळ ते स्किल असायला पाहिजे की तुम्ही ती समस्या हाताळू शकता. जर तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगले असेल तर तुम्ही ती समस्या निश्चितपणे चांगली हाताळू शकता. मगाशी जे मी सांगितलं ते शारीरिक आरोग्याविषयी सांगितलं, थोडं आपण मानसिक आरोग्याविषयी बोलू. स्त्रियांचं मानसिक आरोग्य हे तिच्या ऋतुचक्रावर अवलंबून असतं. आपण जे काही शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस असतात त्याच्यावर बऱ्याच अंशी ते अवलंबून असतो. परंतु आपल्या शरीरामध्ये चांगले हॉर्मोन्स जर सिक्रेट करायचे असेल तर तुम्हाला आनंददायी गोष्टी कराव्या लागतात. मग जर एखादीला डान्स करून आनंद होत असेल तर दरवाजा बंद करायचा, छानपैकी नृत्य करून घ्यायचं. एखादीला गाणं गाऊन आनंद होणार असेल तर तिने छानपैकी आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये एखादं गाणं रेकॉर्ड करायला हरकत नाही. या ऍक्टिव्हिटीमुळे, या क्रियेमुळे स्वतःतला आपल्यातला कॉन्फिडन्स वाढतो. पर्यायानं आपल्या शरीरामध्ये जे चांगले हॉर्मोन्स आहे, गुड हॉर्मोन्स सिक्रेट होतात. ते किती पाहिजे आपल्याला, मिलीग्रॅम मध्ये पाहिजे.
आणि या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला मिलीग्राम मध्ये ते हॉर्मोन सिक्रेट करतात, त्यामुळे अतिरिक्त औषधाची गरज पडत नाही. आणि शारीरिक आणि मानसिक जर तुम्ही सक्षम असाल तर निश्चितपणे आपल्यातली शक्ती जागृत असते. मग त्याच्यानंतर आपण येतो प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स मध्ये, की आपल्याला अडचणींना अडीअडचणींना सामोरं देण्याचं कौशल्य आपल्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. प्रत्येक स्त्रीमध्ये असतं, उपजत असतं, पण काही स्त्रिया याच्यामध्ये कमी पडतात. कमी दोन गोष्टीमुळे पडतात. एक तर त्यांचं वाचन किंवा ज्ञानाचा आवरा कमी असतो, ज्ञानाची ज्ञानार्जन करण्याची कक्षा कमी असते, आणि दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो. मी जर निर्णय घेतला, मी स्वतः काउन्सिलिंगचं काम करते, मी बऱ्याच मुलींना बघते, बी झालेली मुलगी माझ्याकडे जेव्हा लग्नाच्या विषयावर काउन्सिलिंगला आली, तिला म्हटलं तू निर्णय का नाही घेतला, मला भीती वाटते मॅडम लग्न यशस्वी नाही झालं तर कसं. मी म्हटलं तुला काय वाटते 100% लग्न यशस्वी होतात का, तर म्हणे नाही. मी म्हटलं त्यांनी जर भीती वाटण्यासाठी निर्णय नाही घेतला असता तर काय घडलं असतं. तर मग हसली ती. बघा, ती भीती कुठून निर्माण झाली, आजूबाजूला कुठंतरी चालू असतात, आजूबाजूला कुठंतरी घटना आपण बघत असतो, आणि त्याच्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टीची भीती साधारण मनामध्ये तयार होत असते. आणि ही मनामध्ये तयार होणारी जी भीती आहे, ही आपल्याला जे समस्याचं निराकरण करण्याची शक्ती आपली कमी करत असते. आज नवरात्राच्या निमित्ताने स्वतःला एक वेगळा अँगल द्या आणि एक वेगळा आस्पेक्ट वरून मला कितीही मोठी समस्या येऊ दे, मी ती सॉल्व्ह करेन. आणि समस्या आले म्हणून आपण टेन्शन मध्ये जातो. मला सांगा, टेन्शनमुळे समस्या कमी होतात का? नाही हो, टेन्शन मध्ये समस्या कमी होत नाही, उलट त्या आहे त्याच्यापेक्षा जास्त क्रिटिकल बनतात. म्हणून टेन्शन आहे म्हणून समस्यांपासून मागे फिरू नका, त्याला उलट तेवढ्याच धीराने त्याचे वेगवेगळे आस्पेक्ट बघून, त्या समस्येचे वेगवेगळ्या बाजू बघून आपण ते बघितलं पाहिजे की त्या समस्येला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. आणि जर तुम्ही 1, 2, 3, 4 समस्या सॉल्व्ह केल्या, 5वी समस्या सॉल्व्ह करताना तुम्हाला हे वाटणार पण नाही की तुम्ही हे समस्या सॉल्व्ह करताय. इट इज पार्ट ऑफ युअर डे टू डे लाईफ आणि हे खूप सोपं आहे. फक्त त्याच्यावर तुम्हाला कार्य करता आलं पाहिजे, वर्क करता आलं पाहिजे. आणि मी ज्या शक्तीबद्दल बोलते हे, त्या शक्ती तुमच्यातच आहे आणि तुम्ही जर काम केलं तर त्या चांगल्या पुढे फुलून येणार आहे आणि तुम्हाला एक 100% व्यक्तिमत्व देणार आहे. नंतर जे आहे की रिलेशनशिपची शक्ती असायला पाहिजे, एक कोऑर्डिनेशन आणि रिलेशनशिप. मग प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही आले. आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणचे रिलेशनशिप आहेत. नंतर आपण घरामध्ये फॅमिलीमध्ये जे काही रिलेशनशिप पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला ते मेंटेन करण्याचे. काही लोक बघा सतत दुर्मुखलेले असतात, सतत कोणी त्यांना बोलायला उत्सुक नसते, कोणी त्यांच्याशी संवाद साधू इच्छित नाही. का बरं? कारण त्यांचं बोलणं म्हणजे असं वाटतं की रोज कारल्याचा रसच पिऊन आले, त्यामुळे त्यांच्याशी फार संवाद कोणी करू शकत नाही आणि फार संवाद कोणी करू न शकल्यामुळे त्यांचे जास्त संबंध नसतात कोणाशी. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला जर एक चांगलं आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर आपल्याला चांगले संबंध सुद्धा आपल्या आजूबाजूला असायला पाहिजे. हे जे चांगले संबंध आहे हे वेगवेगळ्या याच्यातून आपल्याकडे येतात. वेगवेगळ्या म्हणजे आपण ज्या पद्धतीनं संवादाचं माध्यम ठेवू त्या पद्धतीनं ते पुढे येतील. असं म्हणतात या पृथ्वीमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, जे आपण बाहेर देऊ ते आपल्याकडं सहजपणे आकर्षित होतं. आणि म्हणून बाहेर घेताना विचार करा आपण काय देतो. आपण जर पॉझिटिव्ह दिलं तर निश्चितपणे आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे. आणि हे पॉझिटिव्ह मिळत असताना आपण त्याचा चांगला उपयोग करून आपले रिलेशनशिप जे आहे ते स्ट्रॉंग आणि एकदम बॉन्डिंग पक्के करू शकतो. तुम्ही जेव्हा दवाखान्यात असता, तुम्ही जेव्हा आजारी असता, तुम्ही जेव्हा एकटे असता, तेव्हा एकटेपणामध्ये काय आठवतं आपल्याला की आपल्याला कोणाला फोन लावायचा, कुठं फोन लावू. आणि फोन कशासाठी? तर तो एकटेपणा घालवण्यासाठी. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि तो एकटा राहू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्या सोबत चांगले संबंध जोपासणं ही सुद्धा आपल्यामध्ये एक शक्ती आपल्याला डेव्हलप करायची आहे. आणि आपण ही जर शक्ती डेव्हलप केली तर एक सक्सेसफुल एक यशस्वी व्यक्तिमत्व आपलं पुढे येणार आहे. ह्या एक बेसिक आपल्या याच्यामध्ये डेव्हलप करण्यासारखे स्किल्स होते. छोटी छोटी स्किल्स खूप आहे, पण आता एक महत्वाच्या स्किलकडे आपण जाणार आहोत, ते म्हणजे
ज्ञानाचे कवाड खुली करणारी जी आपली सरस्वती आहे ही स्वतःमध्ये जोपासणं. आता ही सरस्वती जोपासणं म्हणजे काय तर बघा, आपण एक स्टेज पर्यंत शिकत असतो, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नोकरी लागतपर्यंत साधारणपणे हा आपला शिकण्याचा प्रवास सुरू असतो. आणि मग एकदा नोकरी लागली किंवा लग्न झालं, मुलं झालं की हा शिकण्याचा प्रवास कुठेतरी थांबतो. आणि थांबला की मग एक दोन वर्षात असं होतं की आपण काय अभ्यास केला हे सुद्धा आठवत नाही. म्हणजे मी एका माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले असताना तर तिचा नवरा आणि मी गप्पा मारत होतो. आता साधारणपणे मी चांगल्या पदावर असल्यामुळे माझ्याशी पुरुष मंडळींना गप्पा मारायला फार आवडतात. आणि ती आणि मी गप्पा मारत होतो, तिचा नवरा तिला म्हणतो तू चहा करू ना. ती चहा करायला गेली आणि मग आमच्या गप्पा, मी म्हटलं ये ना ग बैस ना आपण गप्पा मारू. तिला काय कळतं त्याच्यातलं, म्हणे ती पण माझ्या एवढेच शिकलेली, ती पण माझ्या बरोबरीने शिक्षण घेतलेली, तिला तिचा नवरा काय म्हणतो हिला काय कळत. हे कशामुळे झालं तर हे फक्त आपण स्वतःला ते मानून घेण्यामुळे. ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी आहे की मला काही येत नाही किंवा मला जे येत होतं ते मी विसरले. नाही मैत्रिणींनो, शिकत राहा, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अभ्यास करा, पुस्तकं वाचा. आज तुम्ही वटसावित्रीला वटपौर्णिमेची कहाणी वाचता, ती पुस्तक छोटी पुस्तक वाचता. मला सांगा तुमच्यापैकी किती मुलींनी सावित्रीबाईंना वाचलंय, किती मुलींनी तुमच्यापैकी जिजाऊंना वाचलेला आहे. वाचा, तुम्हालाही कळेल की हे वाचन केल्यावर स्वतःमध्ये काय होतं. जिजाऊ कशी घडली, अशीच थोडी घडली. आणि तुम्हालाही जिजाऊ व्हायचं असेल, तुम्हालाही सावित्री व्हायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही पण वाचन आणि ज्ञानार्जन मग कुठूनही हो. आता मी बघते इतके छान छान वेबिनार असतात, मला पण जसे मिळतील तसे, जसे वेळ मिळेल तसं मी अटेंड करते. आता बरेचदा माझ्या माझे जे फेलोज आहेत माझ्या सोबत काम करणारे, मी ऑफिसमध्ये जेव्हा वेबिनार मध्ये असते तेव्हा मला म्हणतात मॅडम तुम्हाला काय गरज आहे हे सगळं ऐकण्याची, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. हो मला माहिती असेलही, पण या वेबिनारच्या माध्यमातून आपण एकदा रिफ्रेश होतो. असेच काही पुस्तकं असतात जे वारंवार आपण वाचायचे असतात, म्हणून सातत्यानं ज्ञानार्जन करा. ज्ञानार्जन केल्यामुळे तुम्हाला एक वेगळा पॉवर मिळतो, एक वेगळा हिम्मत मिळते. आणि मी माझ्या या मी पुरुषांच्या क्षेत्रामध्ये खूप लुडबुड केलेली आहे. म्हणजे मी माझी जी नोकरी आहे ती पुरुषांची नोकरी आहे. जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले तेव्हा माझ्या इंटरव्ह्यूवर लास्ट क्वेश्चन मला केला होता की म्हणजे त्यांनी इंग्लिश मध्ये विचारलं, मी तुम्हाला मराठीत सांगते की ही फील्ड जॉब आहे, पुरुषांची नोकरी आहे, तुमचं बाळ 8 महिन्याचं आहे, हाऊ कॅन यू डू दिस जॉब. मी त्यांना सांगितलं होतं गिव मी अपॉर्च्युनिटी आय विल प्रूव्ह इट. आणि मी गेले 19 वर्ष झाले मी ते प्रूव्ह करते की मी पुरुषांच्या पेक्षाही कुठेही कमी नाही. ते करत असताना मला एका गोष्टीचा अनुभव आला की आपण पुरुषांना शारीरिक सामर्थ्याच्या बळावर हरवू शकत नाही किंवा बरोबरी करू शकत नाही. जर जगामध्ये कोणी कोणाला घाबरत असेल तर दोनच गोष्टीला, एक तर शारीरिक म्हणजे दंड ज्याचे स्ट्रॉंग असेल त्याला घाबरतात आणि दुसरं आहे ब्रेन पॉवर. आणि मला माहित होतं मी शारीरिक शक्ती वाढवू शकत नाही पण माझा ब्रेन पॉवर मी नक्कीच वाढवू शकते. आणि गेले 18 वर्ष मी सातत्यानं हा प्रयत्न करते की मला या क्षेत्रामध्ये कोणीही कमी लेखू शकलं नाही पाहिजे, मला कोणीही असं म्हणू शकलं नाही पाहिजे मॅडम लेडीज आहे म्हणून प्रिव्हिलेज घेतला किंवा लेडीज आहे म्हणून मॅडमला ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहे असं मला कोणी म्हणू शकत नाही. कारण एकच आहे की मी फक्त आणि फक्त स्वतःला अपडेट करण्याचं, स्वतःला नॉलेजेबल करण्याचा, स्वतःला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्या शक्ती आपल्यामध्ये जागृत करायच्या आहे. ब्रेन पॉवर असा पॉवर आहे की जिथं माणूस समोरचा माणूस नतमस्तक होतो तो आपल्याला जास्त डोकं लावत नाही किंवा तिथे जास्त फायटिंग करण्याचा विचार करू शकत नाही. त्याच्यामुळे मैत्रिणींनो स्वतःचा ब्रेन पॉवर वाढवा, नॉलेज वाढवा, इन्फॉर्मेशन वाढवा. आणि हे सगळं करत असताना आपण आपल्या जे आजूबाजूला जो समाज आहे ह्या सगळ्या शक्ती जागृत करताना आपल्याला लगेच काही उद्या तलवार घेऊन लढायचं नाहीये या सगळ्या गोष्टीच्या अगेन्स्ट मध्ये. आपल्याला तलवार घेऊन फायटिंग करायची नाहीये या समाजामध्ये. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, फक्त सातत्यानं काही चांगले प्रयत्न करायचे. चांगले प्रयत्न म्हणजे काय की या सामाजिक बदलामध्ये माझा रोल कोणता आहे, मी कसा रोल प्ले करू शकते. रोल म्हणजे काय आहे की मला काय देऊ शकतो या समाजाला, आपण काय देऊ शकतो. आता कुटुंबामध्ये जर बघितलं की बरेचदा आपण बघतो पुरुष प्रधानता दिसते, काही अत्याचार दिसतात, तर मी कुठे याची मदत करू शकते. ही जर आपण एक सोशल अवेअरनेस किंवा सामाजिक भान ठेवलं तर ही सुद्धा आपल्याकडे एक शक्ती जागृत करणं. समाजाची रचना बदलवणं तुमच्या माझ्या हातात नाही, पण जो जो समाजाचा छोटा सॅम्पल आपल्या घरामध्ये आहे याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी करणं निश्चित आपल्या हातात आहे.
आणि ह्या छोट्या समाजाकडे ह्या छोट्या कुटुंबामध्ये काही जर आपण छोटे छोटे बदल केले तर निश्चितपणे आपल्या पूर्ण समाजामध्ये सुद्धा बदल होतात. आणि आपण बघतोय आता म्हणजे या कोविडच्या माध्यमातून आपण बघितलंय की 10-10 लाखात होणारी लग्न आता 50,000-25,000 पण होऊ लागली. या हे बदल आपल्याला फोर्सफुली लादले गेले पण काही बदल आपल्याला होऊन करायचे. जर आपल्या घरी मुलगी असेल जर आपल्या घरी मुलगा असेल तर तिथे आपण एक भाव ठेवला पाहिजे की हे दोघेही माझे मुलं आहेत, हे दोघेही सारखे आहेत, निसर्गाने यांना सारख्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामध्ये त्या मुलीचा कॉन्फिडन्स जो आहे तो एक एक पाऊल पुढे जातात. आपण मी नेहमी एक उदाहरण माझ्या ग्रामीण भागातल्या महिलांना देत असते की असं म्हणतात स्त्री आणि पुरुष हे जगन्नाथरूपी रथाचे दोन चाक आहेत. पण मला खरं सांगा बरं, तुम्ही पण सांगा, माझ्या समोर सगळ्या शिकलेल्या स्त्रिया आहेत, खरंच जगन्नाथरूपी रथाचे आपण दोन चाक आहोत का? तर हसू आलं असेल प्रत्येकीला, आपल्या मनामध्ये हसू आलं असेल. म्हणून मी नेहमी म्हणते की ग्रामीण भागातली स्त्री जी असते तिला ते जास्त सार्थक वाटतं की हे जे आपले पती पत्नीचं किंवा कुटुंबाचं जगन्नाथ रथ आहे, हे जगन्नाथाला रथ नाही सायकल आहे आणि या सायकलला दोन चाक आहेत, तसेच आपण पती आणि पत्नी. आणि पहिलं चाक जर कोणाचं असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या लक्षात आलं असेल की पहिलं चाक हे नवऱ्याचं आहे, कारण हँडल त्याच्यावर आहे. कुठं न्यायचं हे तो ठरवत असतो, कुठं जायचं हे त्याच्या हातात असतं आणि ब्रेक कुठं लावायचे हे पण त्याच्या हातात असतं. आणि मागचं चाक त्याच्यावर सीट आहे, कॅरियर आहे, स्टँड आहे, सगळ्या जबाबदारीचं ओझही आपल्यावर लादलेलं आहे. मग हे जर मागचं चाक आपण आहोत, समोरचं चाक हवा पूर्ण भरून असेल आणि मागचं चाक पंचर असेल तरी घासच चालतच ना. पण जर हे जर मागचं चाक आपण स्वतःला समजलं की आज कुटुंबाची जर ही समाजव्यवस्था आहे तर हे चाक निश्चितपणे ह्या वेगवेगळ्या शक्तीने स्वतःला सक्षम केलं पाहिजे. मग ती आरोग्याची शक्ती असो, मग ती समस्या निराकरणाची शक्ती असो, मग ती स्वतःला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याची शक्ती असो. कारण सायकल तर चालली पाहिजे, कुटुंब तर चाललं पाहिजे, कुटुंब व्यवस्था तर राहिलीच पाहिजे. आणि हे सगळं करत असते आणि ते चाक पण तेवढ्याच ताकदीनं त्याच्यासोबत राहायला पाहिजे. आणि हळूहळू करता करता नवऱ्यालाही ब्रेक अधे मध्ये नको दाबू बाबा मी पडून जाईल ही सांगण्याची स्वतःमध्ये आत्मविश्वास आणला पाहिजे. कुठेही लगेच टर्न घेऊ नको बाबा मी कोलॅप्स होते ना मागे, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तरच आपण असं म्हणू शकतो की या नवरात्रीतल्या आपण सगळ्या शक्ती स्वतःमध्ये जागृत केल्या. स्वतःत जागृत होणं म्हणजे कुटुंबाशी किंवा समाजाशी आपल्याला युद्ध करायचं नाही, आपल्याला स्वतःमध्ये त्या गोष्टी भरून घ्यायच्या आहे ज्या आपल्याला उपयोगी आणि समाज उपयोगी असणार. विनाकारण विना काहीही अर्थ नसताना उगीच बरोबरी करणे, उगीच डोकं लावणे, उगीच भांडणं करणे म्हणजे महिला सबलीकरण नाही. मी अनेकदा रस्त्यांवर बघते, अनेकदा पोलीस स्टेशनवर बघते, अनेकदा बसेसमध्ये मी मै भी कुछ कम नाही या आस्पेक्ट ना आपण जे चाललेलं आहे महिला सबलीकरण. काही महिला तर इतक्या सबल झाल्या आहे की खोटे गुन्हे नोंदवून पुरुषांना त्रास देण्या इतपत सबल झालेले. पण हेच महिला सबलीकरण नाही, ही महिला शक्ती नाही. आपण आधी शक्ती आहोत, नवदुर्गेची सर शक्ती म्हटलं तर ती सकारात्मक असायला पाहिजे, कुटुंब व्यवस्था टिकवणारी असायला पाहिजे, समाज व्यवस्थेला न्याय देणारी असायला पाहिजे. आईला पत्नीला किंवा कुठल्याही भूमिकेतून जाणारा स्वतःला आनंददायी असायला पाहिजे. आणि सांगायसाठी खूप आहे पण मला असं वाटतं वेळेची इथं मॅडमांनी दिलेली मर्यादा संपत आलेली आहे. हो ना मॅडम? ठीक आहे सर. तर मी आता थोडस कन्क्लूड करते. आपण सगळ्यांनी मला इथं ऐकलं, मला खूप छान वाटलं. वर्षा मॅडमांनी मला संधी दिली बोलण्याची. मॅडम मी आपली मनापासून ऋणी राहील. आणि आमचा जो विभाग आहे हा सातत्यानं खूप समाजाला उपदेशक किंवा जागरूकता घडवण्यासाठी कार्य करणारा विभाग आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही महिला कामगारांना जास्त जागृत करतो. तर या आमच्या विभागासाठी तुम्हाला विभागाच्या माध्यमातून मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली. वर्षा मॅडमांनी ती उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी तायवाडे मॅडमांचे, वर्षा मॅडमांचे आणि इथं सगळ्या उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींचे आभार मानते. मी आज सकाळी जेव्हा या सेशनची सुरुवात करत होती तेव्हा मी एक नवीन प्रार्थना इथे मनात म्हणत होती, कारण आता सगळा काळ बदललेला आहे म्हणून नवीन प्रार्थना की ही बाबा माझं रेंज व्यवस्थित राहू दे, इतनी शक्ती हमें देना दाता आपण म्हणत होतो ना. आता नवीन प्रार्थना अशी आहे, 3G शक्ती हमें देना दाता, फोन का सिग्नल जोरो पे रखना, हम रहे रेंज में हर कदम पर,
भूल कर भी ऑफलाइन न होना याची काळजी घेत घेतली प्रार्थना मनामध्ये स्मरत स्मरत मी 40 मिनिटं इथं काय तुमचे घेतलेले आहे. मला खूप छान वाटलं आणि कार्यक्रम तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला या माझ्या वक्तव्याबद्दल काय वाटलं कृपया कमेंट बॉक्स मध्ये जरूर द्या, म्हणजे मला त्याचे करून आपला स्वतःला हे करता येईल. तर परत एकदा वर्षा मॅडमचे मी धन्यवाद देते आणि तायवाडे मॅडमचं पण धन्यवाद देते. थँक्यू व्हेरी मच वर्षा मॅडम. धन्यवाद सारिका. खरं म्हणजे स्त्रीनी स्वतःला कसं जागृत करायला पाहिजे आणि तिच्याजवळ असलेली शक्ती ही कशी सकारात्मक असली पाहिजे, ती शक्ती समाजाला न्याय देणारी कशी असली पाहिजे यावर आपण अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. यानंतर या वेबिनारच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शरयू तायवाडे मॅडम आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील ही विनंती. डॉक्टर शरयू तायवाडे मॅडम आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील ही विनंती. मॅडम ला सुरू करा. हॅलो मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. आज विमेन तायवाडे महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या महिला सेलच्या अंतर्गत आपण आजच्या या वेबिनार करता अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे त्या सारिका दत्रे मॅडम, प्रादेशिक प्रभारी संचालक कामगार शिक्षण मंडळ श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक. आपण आजच्या या वेबिनारच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण विद्यार्थी तसेच महिलांना अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रोत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देते, कारण स्त्री जागर स्त्री जाणीवांचा हा आपण कार्यक्रमच या अनुषंगाने घेतलेला आहे की नवरात्रामध्ये स्त्रिया म्हणजे आपण ज्याप्रमाणे नवदुर्गा मानतो त्याचप्रमाणे समाजात सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक ज्या दुर्गा आहे ज्याचा उल्लेख करत असताना आपल्याला जिजामाता आहे, अहिल्याबाई होळकर आहे, रमाबाई आंबेडकर आहे, अशा सुद्धा महिला या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर ठेवता येईल. आणि या अनुषंगाने ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय आहे, या परिस्थितीमध्ये महिलांचे मूलभूत अधिकार आणि सगळ्यात महत्वाच्या या मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणं हे अतिशय महत्वाचं आहे. आज आपण बघतो आहे की आपण शिकलो, पुढे गेलो, उच्च शिक्षण घेतलं, पण अजूनही आपण आपल्यामध्ये असले आपल्याकरता असलेले जे काही संविधानिक अधिकार आहे या संविधानिक अधिकारांची जाणीव आजही आपण करून घेत नाही. खऱ्या अर्थाने हे संविधानिक अधिकार असणं अतिशय आवश्यक आहे आणि या माध्यमातून आपण पुढे जात आहोत, कारण महिला सक्षमीकरण म्हणजे काय. मॅडम आपण अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे पुरुषांच्या विरोधात लढाई नव्हे, महिला सक्षमीकरण म्हणजे आपण समाजाकरता काय करतो आहे याचा उल्लेख आपल्याला सगळ्यात महत्वाचं या महिलांपर्यंत पोहोचण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज समाजामध्ये वावरत असताना कुठेतरी स्त्री ही कधी कधी पोरकी आहे का असा विचारही आपल्या मनामध्ये येतो, परंतु हे सगळं करत असताना महिलांनी आपला आत्मविश्वास जागृत करणं अतिशय आवश्यक आहे. हा आत्मविश्वास जर आपण जागृत केला तर निश्चितपणाने आपण आपल्या या कामापासून पुढे जाऊ शकतो. आपण अतिशय चांगल्या गोष्टी या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेल्या आहे की सगळ्यात महत्वाचं की पहिलेपासून लहानपणापासूनच आपल्याकडे कुटुंबात आई वडिलांकडनं नेहमी मुलगी असल्याची जाणीव जी करून दिली जाते की तू बेटा मुलगी आहे, तू मुलगी आहे आणि त्यामुळे तू असं वागलं पाहिजे, तू तसं वागलं पाहिजे, यामध्ये कुठेतरी नकारात्मकता लहानपणापासून
लहानपणापासूनच मुलींमध्ये यायला लागलेली असते. परंतु संस्कार असे केले पाहिजे, कुटुंबात आज आपण बघतो आहे मुलगा आणि मुलगी हे दोघही समान असले पाहिजे. आज आज परिस्थिती थोडी पालटलेली आहे, कुटुंबात चांगल्या कुटुंबांमध्ये मुलींना तशाच प्रकारच्या सगळ्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. परंतु परिस्थितीप्रमाणे अनेकदा अनेक प्रकार आपण बघायला मिळतात आहे. आज जे आपण बघितलेलं जे इथे झालेलं बिहारचं कांड आहे आणि असे अनेक कांड आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यामुळे अजूनही समाजामध्ये असलेली जी विकृती आहे ती विकृती अजूनपर्यंत नाहीशी झालेली आपल्याला बघायला मिळते. कायदे केले जातात परंतु कायद्यांचं पालन किती प्रमाणात होतं हाही महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्य करत असताना या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. मी स्त्री आहे म्हणून मी या ठिकाणी पुरुषांच्या तुलनेने कुठे कमी पडते आहे का हा वारंवार विचार आपल्या मनामध्ये न येता आपण सगळ्यात महत्वाचं समाजामध्ये जेव्हा वावरतो आहोत तेव्हा एक स्त्री म्हणून आपण आपल्यामध्ये जागरूकता कशी निर्माण करू शकतो हा महत्वाचा प्रश्न आपल्या या ठिकाणी आहे. खरं म्हणजे जागरूकता ही एक प्रकारची शक्तीच आहे, ती निर्माण करणं अतिशय आवश्यक आहे. आपण ज्या काही शक्ती या ठिकाणी सांगितल्या त्या शक्ती महिलांनी आपल्यामध्ये आत्मसात करणं आवश्यक आहे जेव्हा हे सगळं करू शकेल. कारण प्रत्येक ठिकाणी सहनशीलतेची देखील एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असते की ही मर्यादा आपण कुठेतरी पालन केलं. सहनशक्ती असावी, तर प्रत्येक ठिकाणी सहनशक्ती नसेल तर कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये वाद विकोपाला जात असते. परंतु हे विकोपाला न जाऊ देता आपण ती सहनशक्ती सहन करणं किती मर्यादेपर्यंत सहन करू शकतो हाही महत्वाचा भाग आपण याच्यातून सांगितलेला आहे. आणि दुसरं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं की आज स्त्रियांमध्ये मानसिक गुलामगिरी जास्त प्रमाणात पाहायला मिळते. या मानसिक गुलामगिरीमुळे सुद्धा स्त्रिया समाजामध्ये खचलेल्या बघायला मिळतात. आणि हे सगळं करत असताना आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो आपण ज्या पेशामध्ये काम करतो आहे त्या ठिकाणी या गुलामगिरीच्या विरुद्ध लढा देण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाचा दोष म्हणजे की कुटुंबामध्ये स्त्री ही सर्वांसाठी करते, सगळ्यात दुर्लक्षित ती स्वतः स्वतःला ठेवते. तिला दुर्लक्षित ठेवण्यासाठी कुटुंबातील लोक असतील असं नव्हे, ती स्वतःच. मी यामध्ये जसं आपण सांगितलं की तिच्याकडे स्वतःसाठी 10 मिनिटाचा वेळ ती देऊ शकत नाही, इतरांसाठी पूर्ण वेळ ती देऊ शकते, घरातल्या कुटुंबासाठी, मोठ्यांसाठी आणि पण स्वतःसाठी ती वेळ काढत नाही, ती सुद्धा एक जी महत्वाची आहे. जर आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि म्हणून महिलांनी खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना वेळ नाही हे आता तुम्ही त्या मोठी या शासकीय कार्यात फार व्यस्त असतात, पण तशाच प्रमाणे सगळ्या स्त्रिया व्यस्त असतात. परंतु त्या ठिकाणी तिने वेळेचं मॅनेजमेंट करणं अतिशय आवश्यक आहे. 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं तिने स्वतःसाठी जर दिले हे नियोजन करत असताना तिचं नियोजन हे तिला स्वतःला करायचं आहे. परंतु ती सगळ्यांसाठी करते आणि स्वतःसाठी ती नियोजन करत नाही. त्यामुळे आज जर आरोग्य चांगलं राहिलं तर आपण प्रत्येक क्षेत्रात अतिशय उत्स्फूर्तपणे आणि समाधानाने आनंदाने या ठिकाणी काम करू शकतो. आरोग्य जर चांगलं नसेल तर आपण पूर्ण वेळ त्या आरोग्याच्या चिंतेमध्ये वावरत असतो. आणि म्हणून आज स्त्रियांनी खऱ्या अर्थाने आपण जी वेगळे आजार असतात, छोटी कारणं असतात, त्या कारणांकडे दुर्लक्ष करता स्वतःसाठी वेळ द्यावा, आरोग्याकडे लक्ष द्यावं, तरच आपण समाजामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे कार्य करू शकतात. आणि आज आपण बघितलंय की सबलीकरणाचा जर विचार केला तर आपण अनेक महिला संघटनांपासून सबलीकरणाचा विचार करत असतो. सबलीकरण म्हणजे पुरुषांची बरोबरी करणे नव्हे. आपल्याला माहितीये की हे सगळं कारण आपल्याला कुठेही बरोबरी करायची नाही, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. आपल्यामध्ये असलेले जे काही गुण आहे, सक्षमता आहे, ती सक्षमता आपण दाखवून देणं अतिशय आवश्यक आहे. कारण आम्ही सुद्धा एका ग्रामीण परिसरामधून आल्यानंतर सुद्धा की आपल्याला जी काही जबाबदारी मिळालेली आहे ती जबाबदारी पार पाडणं हे आपलं स्वतःचं काम आहे. पुरुषांच्या सोबत आपण काम करत असताना या अनेक गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागत असेल, पण त्यातूनही आपण निर्णय क्षमतेच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. आज आपण विविध क्षेत्रात बघत आहोत की सगळ्या क्षेत्रामध्ये की जिथे आजपर्यंत केवळ पुरुषच काम करत होते परंतु आज सगळ्या ठिकाणी या ठिकाणी महिला आपल्याला कार्य करताना दिसतात. आणि मी तर असं म्हणेल की महिलांची कार्यक्षमता पुरुषांच्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त आहे. म्हणजे अर्थात म्हणण्याचा उद्देश असा की बलवान आहेत, बलदंड आहे असं नव्हे. कारण आपण बघा की स्त्री
ज्या एका पदावर काम करत असताना सोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या, या सुद्धा सांस्कृतिक जबाबदाऱ्या या सुद्धा सोबतच करीत असते. त्या अर्थाने महिला ह्या पुरुषांपेक्षा सक्षम आहे असं माझं नक्कीच मत आहे. दुसरं महत्वाचं आपण सांगितलं की महिलांमध्ये रिलेशनशिप ही एक शक्ती आहे. खरं अतिशय महत्वाचं आहे की आपण रिलेशन कसे ठेवतो आहे यावर बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवलंबून आहेत. आणि या ठिकाणी रिलेशनशिप मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे संवाद, हा महत्वाचा आहे. कारण आज आपल्याला बघतोय की आपण या क्षेत्रामध्ये वावरत असताना जरी आपण व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, हे जरी असेल की आपण याच्यामधून कमेंट देतो, याच्यातून मेसेज देतो, परंतु जो संवाद आपला होत असतो त्या संवादामुळे अतिशय चांगलं असं वातावरण निर्मिती होत असते. आज आपण कुटुंबामध्ये बघतोय की मुलं एकटे का पडले जातात, तर आई वडील दोघंही बाहेर काम करत असताना मुलांशी जो काही संवाद व्हायला पाहिजे तो संवाद होत नाही. आणि मुलांना जे काही आपल्याशी बोलायचं असेल ते आपल्याशी जर बोलत नसेल तर ते मनातल्या मनात ठेवतात. आणि त्याचा विपरीत परिणाम आज आपण पाहतोय की मोबाईलवर पबजी गेमचं खेळांचं प्रमाण जे वाढलेलं आहे यातही एक कारण नक्कीच त्या ठिकाणी कारणीभूत असू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं आज आपण काळाप्रमाणे जात असताना की आपल्यावर अंधश्रद्धेचा पहिल्यापासून फार मोठा पगडा आहे. आज आपण बघतोय की नवरात्र उत्सवाच्या या कालावधीमध्ये अनेक महिला प्रकृतीकडे दुर्लक्ष करून अनेक कार्यामध्ये मग्न झालेले असतात, म्हणजे पूजा अर्चा या सगळ्या याच्यात. परंतु हे सगळं करत असताना श्रद्धा आणि अंधश्रद्धा या वेगवेगळ्या आहे. माणसाची श्रद्धा असावी पण माणस म्हणजे अंधश्रद्धेला आपण बळी पडता कामा नये. अंधश्रद्धेला जर आपण बळी पडत असलं तर निश्चितपणे आपल्या कुटुंबाचा देखील रास व्हायला लागतं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं की आज जरी आपण घरी राहत असेल, कुठेही नोकरी करत नसेल, तरी आपल्या वाचनात मध्ये सातत्य ठेवणं अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत आपण वाचनाचं सातत्य ठेवणार नाही तर तोपर्यंत आपल्याला इतर ज्या गोष्टीचं महत्व आहे ते कळू शकत नाही. जगात काय घडामोडी होतात आहे, कारण आज आपल्याला बरेचदा कुटुंबामध्ये असं बघायला मिळतं टीव्हीच्या मालिका आणि शेजार या व्यतिरिक्त महिला दुसरं काही करताना दिसत नाही. या सगळ्या महिलांना, या नवीन पिढीतल्या मुलींना एकच विनंती आहे की तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, वाचनामध्ये सातत्य ठेवा. आणि खरं म्हणजे जे काही ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याची समीक्षा स्वतः जर करायला शिकलो आपण तर निश्चितपणे आपण त्याचा विचार या ठिकाणी करू शकतो. आणि या अनुषंगाने आपण बघायला मिळतं की या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करत असताना महिलांनी या सगळ्या दृष्टिकोनातून जागरूक असणं आवश्यक आहे. जोपर्यंत हे सगळं आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही क्षमता आहे त्या क्षमतांची ओळख करणं आवश्यक आहे. समाज काय म्हणेल, कुटुंब काय म्हणेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सतत जर गुंतलेलं राहिलं तर आपण कुठल्याही प्रकारे आपला विकास करू शकत नाही. आणि आज आपल्याला माहितीये की आपण क्षेत्रीय याच्यामध्ये कामगार शिक्षण मंडळाच्या अंतर्गत आपण जेव्हा काम करत आहात तेव्हा अनेक महिलांशी, अनेक व्यक्तींशी आपला नित्य नेमाने संबंध येतो, प्रशिक्षणाच्या माध्यमातून संबंध येतो, तेव्हा अनेकदा या सगळ्या लोकांची मानसिकता काय आहे, या प्रत्येकाची मानसिकता ओळखण्याचा तुम्हाला नेमका उद्देश होता. जसं आम्हाला विद्यार्थिनीशी बोलताना तिची काय मनस्थिती आहे याचा विचार करता, परंतु आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे तो या कामाच्या निमित्ताने, प्रशिक्षणाच्या निमित्ताने येत असतो, तेव्हा त्यांच्या काय व्यथा आहे, त्यांच्या काय वेदना आहे या निश्चितपणाने आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि त्या वेदना, त्या व्यथा त्यांच्यातून मार्ग काढून त्यांना पुढे नेण्याचं काम आपण आपल्या या क्षेत्रामध्ये करत असता, आपल्या या पदाच्या माध्यमातून करत असता, हे अतिशय चांगलं काम आपल्या या पदावरून आपण करत आहे. अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी ठेवून आपण जे कार्य करत आहे या कार्याकरता माझ्या निश्चितपणे आपल्याला शुभेच्छा आहेत. आज आमच्या तायवाडे महाविद्यालयाच्या वतीने जो काही महाविद्यालयाचा विमेन सेल आहे त्याच्या अंतर्गत आज आमच्या या मुलींपर्यंत आपण त्या माध्यमातून पोहोचल्या, अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. या ठिकाणी आम्हाला पहिल्यांदा लक्षात आलं नाही की 200 पर्यंत लिमिट या ठिकाणी ठेवता येईल, परंतु त्या काही कारणास्तव आमच्या लक्षात आलं नाही 100 वरती जाता आलं नाही. आणि 100 वरती जेवढे मुलींनी हे केलं त्यांना ऍडमिट होता नाही. मला स्वतःला 2 मिनिटं उशिरा झाल्यामुळे ऍडमिट होता आलं नाही. परंतु यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना निश्चितपणाने त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जाईल. आपण अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या या विद्यार्थिनीला केलं, तेव्हा आमच्या या संस्थेच्या वतीने महाविद्यालयाची प्राचार्य या नात्याने आपलं या ठिकाणी
स्वागत करते, आपलं अभिनंदन करते आणि यापुढे सुद्धा आपला असंच सहकार्य आम्हाला लाभत राहील अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जर काम केलं तर ते खऱ्या अर्थानं सबलीकरण होईल असे उत्कृष्ट विचार आपण मांडले त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर डॉक्टर प्रेरणा थोरात मॅडम आभार व्यक्त करतील ही विनंती. धन्यवाद मॅडम. आज आपल्या तायवाडी महाविद्यालयाच्या टास्क फोर्स फॉर गर्ल्स प्रोटेक्शन कमिटी म्हणजेच वुमेन सेल तर्फे नवरात्रीच्या पर्वावर आयोजित स्त्री शक्तीचा जागर या विषयावर हा वेबिनार आपण आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शरयू तायवाडे मॅम या उपस्थित राहिल्या आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते. स्त्री शक्तीचा जागर या विषयावर ज्यांनी आपल्याला अतिशय सुंदर व जागृत करणारे मार्गदर्शन केले, छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांनी आपल्याला काय काय करायला पाहिजे, स्वतःचे आनंदाचे बटन स्वतःच्या हातात ठेवा, तब्येतीची काळजी घ्या, अडी अडचणीवर मात करून करण्याचं कौशल्य विकसित करा, निरंतर ज्ञानार्जन करत राहा, कधीही सोडू नका, असे सुंदर सुंदर मार्गदर्शन त्यांनी केले त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सारिका डाफळे मॅडम यांचेही मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद तसेच महिला समितीचे समन्वयक यांचे देखील मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाला उपस्थित मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेल्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींचे देखील मी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मुली रिमूव्ह होऊ शकतात.